महाराष्ट्र असं आपण नेहमी अभिमानानं म्हणतो, मात्र हे पुरोगामित्व खरंच अस्तित्वात आहे की केवळ कागदावरच उरलंय असे प्रश्न आता वारंवार पडायला लागलेत. लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या ताडमुंगळी गावामध्ये एक धक्कादायक प्रकार आणि एक लाजिरवाणी घटना समोर आलेली आहे. दलित तरुणानं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं म्हणून संपूर्ण दलित समाजावर 3 दिवस बहिष्कार टाकण्यात आला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनं हे प्रकरण मिटलं असं गावकरी म्हणतात. घटनेच्या विरोधात जाऊन दलित समाजावर बहिष्कार टाकण्याची हिंमत कशी होते हा महत्वाचा मुद्दा आहे. दलित समाजानं मंदिराच्या बाहेरून दर्शन घ्यावं अशी तथाकथित रीत या गावामध्ये अनेक वर्षांपासून चालत आली. काही दिवसांपूर्वी ही संतापजनक प्रथा मोडण्यात आली. गावातील 2 समाजांमध्ये यामध्ये तेढ निर्माण झाली आणि मग संपूर्ण दलित समाजावर 3 दिवसांसाठी बहिष्कार टाकण्यात आला. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर गावामध्ये बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांनी प्रकरण मिटवलं, मात्र कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. साम टीव्हीनं ही बातमी लावून धरले आणि गावातील दलित समाजाला न्याय मिळेपर्यंत साम टीव्ही या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहे. दरम्यान या संदर्भात रिपब्लिकन खरात गटाचे सचिन खरात यांची प्रतिक्रिया आहे, ती पाहूया. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ताडमुगळी या गावामध्ये दलित बांधवांना वाईट टाकल्याची बातमी सोशल मीडियातून दिसत आहे. याच व्हिडिओमध्ये जो कोणी दलित बांधवांना मदत करेल त्याला 40,000 रुपये दंड आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे अत्यंत निंदनीय आहे, कारण महाराष्ट्र हे राज्य फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे तसेच या राज्यामध्ये ज्या महामानवांनी जातीयांताची चवळ केली त्याच राज्यामध्ये असे कृत्य घडणे अत्यंत निषेधार्थ आणि अत्यंत निंदनीय आहे. या कृत्याचा रिपब्लिकन पार्टीपेक्षा खरात पक्ष निषेध करत असून राज्य सरकारला मागणी करत आहे की तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी आणि ज्यांनी कोणी दलित बांधवांना वाईट टाकले आहे तसेच दंड सुनावला आहे या समाजकंटकांना तात्काळ राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी पेंडा खरात पक्ष महाराष्ट्र राज्य सरकारला करत आहे. दरम्यान या संदर्भात साम टीव्हीनं काही प्रश्न उपस्थित केले. बहिष्काराचं घटनाविरोधी कृत्य करण्याची हिंमत कशी होते? पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही? राजकीय दबावामुळे प्रकरण दाबण्यात आलंय का? महाराष्ट्रात जातीय अत्याचार वाढत चालले आहेत का? तर असे हे सवाल साम टीव्हीनं उपस्थित केलेले आहेत.